आयपीएलच्या धर्तीवर टेनिस बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार संजय पोतनीस आणि आमदार अनिल परब यांच्या संकल्पनेतून गेली 10 वर्ष सुप्रीमो चषकाचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी अतिशय देखणेपणाने आणि भव्य दिव्यरित्या ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा मेगा इव्हेंट सांताक्रूझ कलिना येथील एअर इंडिया स्पोर्ट्सच्या स्टेडियमवर रंगलेला आहे. या दिमागदार स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, ही स्पर्धा पुन्हा सुरू करत आहोत. दरवर्षी येतो तो अंतिम सामना पाहायला येतो मी, पण आज उद्घाटनाला आलेलो आहे. उद्घाटन तर झालेलंच आहे आणि मला कल्पना आहे की सध्या आयपीएल चालू आहे, पण ही आपली मिनी आयपीएल आहे. इथे सुद्धा आपल्या देशभरातून अनेक संघ आलेले आहेत आणि आयपीएल पाहताना जशी मध्ये एखादी जाहिरात आल्यानंतर आपलं हिरमोड होतो, तसा आता सामना सुरू झाल्यानंतर मी आल्यानंतर आपल्या सर्वांचा हिरमोड झाला आहे मला माहिती आहे. म्हणून मी जास्त भाषण काही करणार नाही. शुभेच्छा द्यायला तर आलेलो आहे, शुभेच्छा तर माझ्या नेहमी आहेतच. विशेष कौतुक जे दरवर्षी करतो ते अनिल आणि आपल्या संजय पोतनीस यांचं, आणि साहजिकच आहे हे दोन कॅप्टन म्हटल्यानंतर त्या कॅप्टनची जशी इकडे टीम असते तशी त्यांची जी काही आपली टीम आहे त्या टीमचं सुद्धा कौतुक करतो. अधिक सगळे दिसत ना, सगळे टीमचे युनिफॉर्म घातलेले कार्यकर्ते दिसत आहेत. सुरुवातीचे दिवस सुद्धा मला आठवत आहेत जेव्हा सुप्रीमो सुरू झाली होती. म्हणता म्हणता या सुप्रीमो चषकाने संपूर्ण देशात आपली कीर्ती नेलेली आहे. देशभरातून संघ येत आहेत. मी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की यातनं सुद्धा ती आय पी एल आणि त्या आय पी एलमधून आपल्या भारतीय संघामध्ये सुद्धा खेळणारे खेळाडू निर्माण होतील अशा माझ्या शुभेच्छा आहेत. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो. तसेच या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन अभिनेता सुनील शेट्टी यांनी फलंदाजी करून केले. तसेच सुप्रीमो चषकाचे आयोजक आमदार संजय पोतनीस म्हणाले, सुप्रीमो ट्रॉफीचे 10वा वर्ष आहे आणि आत्तापर्यंत पहिल्या वर्षापासून आता 10वा वर्षापर्यंत उद्धवजींनी आणि सर्वांनी शिवसेनेच्या लोकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. सुप्रीमो चषकाची सुरुवात अनिल परब आणि ते माझे विभाग प्रमुख आहेत, मी नगरसेवक असताना ही सुरुवात झाली होती. आज आम्ही दोघे नगर विभाग प्रमुख आहोत, आमदार आहोत आणि 10 वर्षामध्ये पदार्पण करत असताना आम्हाला 11 वर्षाची वेध लागलेली आहेत. 11 वर्षात काय असेल, हे 10व्या वर्षात ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांनाही मी धन्यवाद देईन की माझी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ते एवढ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. आप लोग देखी रहे 10वा साल आहे और 10वा साल के लिए जो पहिला मॅच आहे देखने के लिए इतना सारा पब्लिक आहे. स्पर्धा जब शुरू होती तो पहिले दिन इतना क्राउड नहीं होता है, लेकिन आज मैं पहिले दिन में क्राउड देख रहा हूँ तो मुझे अभी 5व्या दिन की वो डर लगने लगा है कि और क्या होगा, क्योंकि ये स्टेडियम में और ज़्यादा तो पब्लिक मैं अंदर बिठा नहीं सकता हूँ, लेकिन मुझे सब ये जितने भी प्रेक्षक हैं क्रीड़ा प्रेमी हैं उनको शांति से मैच देखने का आह्वान करता हूं, क्योंकि उनके हाथों में है मैच सक्सेस करना, टूर्नामेंट सक्सेस करना और खिलाड़ी को सपोर्ट करना. 10वा वर्षापेक्षा 11 वर्ष आम्ही याच्याहून मोठा स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प केलेला आहे. 10व्या वर्षामध्ये रेग्युलर जे आहे त्याप्रमाणेच आम्ही स्पर्धा आयोजन केलेली आहे. त्याच्यामध्ये सुधारणा जसं आपल्या स्टेडियममध्ये सजावट करताना, प्रेक्षकांना सुविधा देताना, खेळाडूंना चांगल्या प्रकारची इकडे खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणे, डगआउट उपलब्ध करून देणे, सगळे लाईव्ह यूट्यूबवरती करून देणं, अशी प्रसिद्धीच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या मुलांना आम्ही जगभर पोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तो मला वाटतं 10 वर्षामध्ये मला वाटतं मी थोडा काय होईना, प्रत्येक वर्षी मी नवीन नवीन संकल्पना घेऊन आल्यामुळे सक्सेस झालेला आहे. 11 वर्षाची वाट मी पाहतो आहे. 11 वर्षासाठी तुम्हा सर्वांची अपेक्षा, तुमच्या सगळ्यांचं सपोर्टची आवश्यकता आहे, प्रेक्षकांची सपोर्टची आवश्यकता आहे
आणि टेनिस क्रिकेट जे खेळतात मुलं त्यांचं सुद्धा सपोर्टची आवश्यकता आहे. एकंदरीत तुम्ही म्हणालात की 11 वर्ष हे खास असणार आहे, तर काय असेल म्हणजे काही हिंट देऊ इच्छिता? नाही, हिंट तर देईनच, परंतु त्याला वेळ आहे, अजून ही स्पर्धा संपलेली नाही, त्यामुळे या स्पर्धेपेक्षा ती स्पर्धा नक्कीच याच्याहून उजवी असेल आणि प्रेक्षणीय असेल. सुनील शेट्टी खिलाडी आहे, वो क्रिकेट खेलते हैं और हम लोग बहुत सालों से कम 7-8 साल से हम लोग साथ में क्रिकेट खेलते यही ग्राउंड पे. सुबह हम लोग जब पहला बॉल डालते 7 बजे सुबह, तभी हम लोग हमारे साथ में ये 2 साल कोविड की जब हुई उसके पहला डेली 7 बजे हम लोग एक साथ प्रैक्टिस करते थे, इसलिए मैं उनको खिलाड़ी मानता हूँ. क्रिकेट ही नहीं, बहुत सारे खेल को बहुत बढ़ावा देते हैं और उनके लिए कुछ ना कुछ करते हैं. इतना बड़ा बिजी शेड्यूल में ये टेनिस क्रिकेट के लिए उन लोग उन्होंने जो 2 घंटा मुझे दिया, मैं बोलता हूँ कि उनके प्रति जो खेल के प्रति जो उनके जी लगाव है वो इसमें सामने आता है. शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने सगळे नेते इकडे उपस्थित असतील आणि त्याची आम्हाला विश्वास आहे की त्या मंचावरती ज्या वर्ष दरवर्षाप्रमाणे उपस्थिती दाखवतील. कितीही बिझी शेड्यूल असलं तरी सर्व खासदार सर्व मंत्री या व्यासपीठावर आलेले आहेत, येत असतात, आणि यावर्षी जरी मंत्री नसतील तरीसुद्धा आमचे खासदार आमचे नेते आणि आमचे आमदार आणि आमचे सगळे शिवसैनिक या स्टेडियममध्ये प्रवेश करतील आणि या खेळाचा आनंद घेतील. तसेच या प्रसंगी माजी कसोटीपटू लालचंद राजपूत, पीच क्युरेटर नदीम मेमन, आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील शिंदे, सुप्रीमो चषकाचे आयोजक आमदार संजय पोतनीस, आमदार अनिल परब, तसेच क्रिकेट प्रेमी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.